नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत बातमी कोरोना संदर्भातली. आपल्याला माहिती आहे कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आणि राज्यभर कोविड सेंटर त्याचबरोबर क्वारंटीन सेंटर्सची देखील निर्मिती एकीकडे मोठ्या प्रमाणावर होते जिथे रुग्णांना उपचार मिळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याचा तिथे प्रयत्न सुरू आहेत. पण इथे या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे गेल्या काही दिवसांपासून जाणवते आणि ती म्हणजे अत्यंत गंभीर, ती म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरातल्या क्वारंटीन सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा वॉर्डबॉयनं विनयभंग केला आहे. दुसरी बातमी आहे पुण्यातल्या कोविड सेंटरमध्ये एका कोरोनाग्रस्त महिलेच्या खोलीचा दरवाजा एका अज्ञात व्यक्तीनं जोरजोरात ठोठावला आणि त्यामुळे ती महिला भयभीत झाली होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तिसरी जर बातमी आपण बघत असाल तर मुंबईच्या कूपर रुग्णालयात रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असा आरोप करत नातेवाईकांनी तिथे गोंधळ घातला होता. त्यामुळे या बुलेटिनमध्ये सुरुवातीला तीन बातम्या आपण बघतोय. मुंबई त्याचबरोबर कोल्हापूर आणि पुणे या तीन महत्वाच्या शहरातल्या या बातम्या आता आपण सविस्तर बघूया. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एकीकडे ऐरणीवर आला ही बातमी आपण बघणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला आता बातमी आहे कूपर रुग्णालयात नेमका राडा का घालण्यात आला, इथे हलगर्जीपणाचा आरोप का करण्यात आला आहे ही बातमी आता आपण बघणार आहोत. मुंबईच्या कूपर रुग्णालयात रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. आपण दृश्य बघतोय आणि त्यामुळे हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांनी तिथे तुफान गोंधळ घातलाय. आमच्या व्यक्तीवर म्हणजे आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला आमच्या समोर हजर करा अशी अरेरावीची भाषा या नातेवाईकांनी सुरू केली होती. अन्य रुग्णांना देखील या सगळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. रुग्णालयाबाहेर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे नातेवाईकांचा हा गोंधळ सुरूच होता. तर आमच्याकडून कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही, रुग्णाला निमोनिया झाला होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला असा दावा महानगरपालिकेनं केला आहे. अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, यात काही कारवाई होताना दिसते का किंवा याची चौकशी आता कुठपर्यंत पोहोचली आहे? कूपर येथील हॉस्पिटलमध्ये अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे. वास्तविकतेत एका बाजूला रुग्णालय काही मुंबईतील असेल किंवा महाराष्ट्रातले, हे अनेक जण रुग्णांना त्रास देताना घटना देखील समोर येत आहेत. काही ठिकाणी अत्यंत मोठी बिलं दिली जात आहेत, दुसऱ्या बाजूला उपचार पद्धतीविषयी फारसा खुलासा केला जात नाही. यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांचे जे नातेवाईक आहेत ते अत्यंत घाबरलेले आहेत आणि अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मग आता समोर येताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी काही नातेवाईक याचा गैरफायदा घेताना देखील दिसत आहेत आणि डॉक्टरांवर आधीच मुळात ताणतणाव आहे. या सगळ्या लोकांना ट्रीटमेंट देणं, त्यांच्यावर उपचार करणं अशा सगळ्या मानसिकतेमध्ये असताना काही ठिकाणी थोडीशी जरी गैरसमज झाला असेल किंवा चूक झाली असेल तर त्याचा थेट प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. अशाच स्वरूपाची कूपर इथली ही घटना म्हणावी लागेल. अर्थात या संदर्भात तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या हॉस्पिटलच्या वतीने जे CCTV फुटेज आहे त्याच्या स्वरूपात पोलिसांना तिथे स्थानिक देण्याची भूमिका घेतलेली आहे. नेमकी कुणाची चूक आहे हे आता तपासलं जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचं मत आहे स्पष्ट की आमच्या रुग्णांवर ज्यावेळेस उपचार केले जात होते त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने केले गेले, त्यांच्यावर नेमकी ट्रीटमेंट झाली का असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यावर आता सर्व प्रशासन, हॉस्पिटल प्रशासन आणि स्थानिक पोलीस अशा संदर्भातली एकत्रित येऊन चौकशी करतील असं दिसतं. पण जर खरंच रुग्णालयाकडे चूक असेल तर कारवाई करण्याचं धाडस दाखवलं जाणार आहे का? कारण की मुंबईमध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना लाखो रुपयांची बिलं दिली जात आहेत, त्या रुग्णांचा आवाज कोणी ऐकत नाही आहे. दुसऱ्या बाजूला ॲम्ब्युलन्ससारखे सेवा सुविधा राज्य सरकार सांगतं, कोविडच्या ट्रीटमेंटच्या संदर्भातल्या दराच्या संदर्भात राज्य सरकार सांगतं, पण मात्र दर निश्चिती नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी लूट होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या संदर्भात देखील चौकशी होते का किंवा काही कारवाई होताना दिसते का? धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. कूपर रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं नातेवाईकांनी गोंधळ घातला होता, बघूयात या संदर्भातले अधिक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पुढची बातमी आपण बघणार आहोत क्वारंटीन सेंटरमध्ये देखील आता महिला सुरक्षित नाहीत असाच एक गंभीर प्रकार घडलाय पुण्यात आणि कोल्हापुरात देखील. सुरुवातीला आपण बातमी बघतोय पुण्यातली बातमी आहे, कारण पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमध्ये एका 27 वर्ष कोरोनाग्रस्त महिलेच्या पोलिसाचा दरवाजा अज्ञातानं ठोठावला होता. News 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती. या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.
जी बाब समोर येते त्यानुसार कळते की आरोपी क्वारंटाईन सेंटर मधलाच कर्मचारी आहे आणि दरम्यान 2 दिवसांपूर्वीच पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेसोबत विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या पुण्यात महिलेला धमकावणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. पोलीस हद्दीमधील क्वारंटाईन सेंटरच्या ठिकाणी एक महिलेचे फोनद्वारे छेड काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या दृष्टीनं सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अटक केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. तपासानंतर पुढच्या बाबी निष्पन्न होतील. आणि यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, एकीकडे जीवन मरणाचा प्रश्न आहे, उपचार सुरू आहेत, तिथे देखील अशा प्रकारच्या घटना महिलांबाबत घडत आहेत. यासंदर्भात काही कारवाई कशा रीतीनं करण्यात आली आणि असे प्रकार आणखीन होऊ नयेत यासाठी कशा रीतीनं उपाययोजना आखल्या जात आहेत? रेणुका, या घटनेची सिक्वेन्स जी आहे ती अत्यंत संतापजनक आहे. ही जी महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, तिला तिचा मोबाईल नंबर घेऊन हा तिथलाच क्वारंटाईन सेंटरमधला कर्मचारी तिला मेसेज पाठवत होता. त्यानंतर तिचे स्टेटस जे आहेत ते तो फॉलो करत होता आणि रात्री परवाच्या रात्री 12 वाजता त्यानं जोरजोरात या महिलेचा रूमचा दरवाजा जो आहे तो वाजवलेला होता. 27 वर्षाची ही महिला आहे जी अत्यंत भेदरलेली होती. या सगळ्या प्रकरणानंतर तिनं नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांनी तिला पोलिसांना फोन करायला सांगितलं. 100 नंबरवर तिनं ज्यावेळेस फोन केला होता त्यावेळेस सिंहगड पोलीस ठाण्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शल जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते. मात्र पीपी किट नव्हतं त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये आतमध्ये जाता आलं नाही. त्यानंतर तिथले डॉक्टर जे आहेत प्रमुख त्यांना त्यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात कळवलं आणि काल संध्याकाळी भारती विद्यापीठ पोलिसांनी या आरोपीला अटक केली. एकतर महत्त्वाचं म्हणजे अत्यंत खालवलेल्या मानसिकतेमध्ये रुग्ण असतो, ज्यावेळेस त्याला स्वतःला कळतं की आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे त्याला विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं, कुटुंबीय जवळ कुणी नसतात. या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा धीराची गरज असते त्यावेळेस जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मनोबल जे आहे ते आणखी खच्ची होत असतं आणि त्यात या महिलेमध्ये या महिलेला किती असुरक्षिततेची भावना जी आहे ती दाटून आली असेल याची कल्पना करवत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नव्यानं आता हा प्रश्न जो आहे तो समोर येतो. याचं कारण क्वारंटाईन सेंटरमधलं कुणी सोबत नसणं किंवा तिथली सुरक्षितता हा मुद्दा आता पुन्हा एकदा प्रामुख्यानं पोलिसांनासुद्धा आणि महापालिकेलासुद्धा लक्षात घ्यावा लागेल. या ठिकाणी काम करणारे लोक किंवा त्यांचं एकूण प्रोफाईल जे त्याची तपासणी करावी लागेल. वास्तविक हे करणं दुर्दैवी आहे, मात्र या अशा घटना ज्या आहेत त्या पुन्हा घडू नयेत यासाठी ही काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल हे नक्की आहे. रेणुका, निश्चितच वैभव, पण एकीकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षेच्या काही उपाययोजना होताना दिसतात का? कारण असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी काही उपाययोजना होतील असं वाटतं? रेणुका, सुरुवातीपासून क्वारंटाईन सेंटरला पोलीस बंदोबस्त जो आहे तो दिला जात होता. याचं कारण सुरुवातीला पेशंट्स पळून जाण्याच्या किंवा तिथं काही गडबड होण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. अनेक पेशंट्स पोलिसांनी पकडून आणलेले होते. तिथेही असाच वाद असायचा, पेशंट पोलिसांना घाबरवायचा आणि पीपी किट नसल्यामुळे पोलिसांना त्यांना आणता येत नव्हतं अशाही काही घटना घडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांना पीपी किट दिल्यानंतर असे पळून गेलेले रुग्ण जे आहेत त्यांना पकडून आणण्यात आला आणि मग त्यानंतर सातत्यानं पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या क्वारंटाईन सेंटरला ठेवण्यात येत होता. मात्र रात्री 12 वाजता आतमध्ये क्वारंटाईन सेंटरचं काय होतं हे पाहायला बाहेर पीपी किट नसलेले पोलीसही धजावणार नाहीत ही गोष्ट साहजिक आहे. याचं कारण त्यांनाही संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे त्यांना आत जाऊ नका अशा सूचना दिलेल्या असतात. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे मार्शल तिथं गेले होते. मात्र पीपी किट नसल्यामुळं रात्री उशीर होता आणि या सगळ्या गोष्टी अरेंज करणं शक्य नव्हतं, त्यामुळे या महिलेला रूमचा दरवाजा न उघडण्याबाबतचा सल्ला जो आहे तो कंट्रोल रूमकडे देण्यात आलेला होता आणि तिथल्या डॉक्टरांना कळवून तिथली परिस्थिती जी आहे ती आणखी खराब होणार नाही याची काळजी घ्यायला सांगण्यात आलेली होती. प्रशासनानेही त्यानंतर हालचाली केलेल्या होत्या, मात्र ही गोष्ट घडणं ही अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं लोक परिस्थितीचा गैरफायदा घेतात या अशा लोकांची निश्चितच, एकीकडे या सगळ्याचे मानसिक परिणाम देखील होत असतात, एकीकडे आरोग्याची काळजी आणि त्याचबरोबर अशा सगळ्या घटनांमुळे आणखीन तणाव वाढतो आणि त्या महिलेची अवस्था काय झाली असेल याचा आपण निश्चितच विचार करू शकतो. धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढची बातमी आपण बघणार आहोत कोल्हापुरात विलगीकरण कक्षामध्ये एका मुलीचा विनयभंग झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. बातमी आता आपण अधिक विस्तारानं बघणार आहोत. शिवाजी विद्यापीठातल्या तंत्रशिक्षण विभागातल्या विलगीकरण केंद्रात हा अत्यंत
धक्कादायक प्रकार घडलाय. या विलगीकरण कक्षामध्ये वॉर्ड बॉयनेच विनयभंग केल्याचं कळतंय. या मुलीच्या नातेवाईकांनी या विनयभंग करणाऱ्या वॉर्ड बॉयला चांगला चोप दिलाय. तेव्हा कशा पद्धतीनं त्याला जाब विचारण्यात आला तेव्हाची दृश्य आहेत. पण त्याचबरोबर राजारामपुरी पोलीस ठाण्यात या संबंधित वॉर्ड बॉय विरोधात आता गुन्ह्याची नोंद झाली आहे. आणि एकीकडे सुविधा मिळत नाहीत त्यामुळे अन्य लोकांनी देखील विलगीकरण कक्षातल्या कर्मचाऱ्यांना कसं धारेवर धरलं ती देखील दृश्य आता आपण बघतोय. एकाच वेळी घडलेल्या दोन्ही तक्रारींमुळे या दोन्ही प्रकारांमुळे विलगीकरण कक्षात कसा गोंधळ उडाला होता हे बघतोय. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, या दोन्ही बाबतीतले काय अपडेट्स? रेणुका, 8 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्याच एका गावातली एक अल्पवयीन मुलगी जिचं वय 16 वर्ष आहे ती एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेली होती आणि तो नातेवाईक जो होता तो कोरोना पॉझिटिव्ह त्याचा अहवाल आला होता. आणि त्यानंतर ज्यावेळेला या अल्पवयीन मुलगीनं स्वतःची टेस्ट केली त्यानंतर तिचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे तिला विलगीकरण कक्षामध्ये तात्काळ दाखल करण्यात आलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की रुग्णालय फुल झाल्यामुळे अनेक वसतिगृह असतील किंवा ज्या शासकीय इमारती आहेत त्या ठिकाणी कोविड सेंटर्स तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणेच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातल्या DOT मध्ये हे कोविड सेंटर तयार करण्यात आले. त्या ठिकाणी ती युवतीवर सध्या उपचार सुरू आहेत पण त्याच क्वारंटाईन सेंटरमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा ज्याचं नाव आहे सोमेश्वर कासे आणि त्याचं वय आहे 21 वर्ष त्यानं पीपी किट घातलं काल रात्री आणि पीपी किट घातल्यानंतर ती मुलगी एकटीच त्या तिच्या रूममध्ये होती आणि त्यानंतर तिच्यावर उपचार किंवा तिची तपासणी करण्याच्या बहाण्यानं तो तिथं गेला आणि त्यानं शारीरिक चाळी तिच्याशी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घाबरली होती ती खरं तर अल्पवयीन मुलगी. तिनं तात्काळ आरडाओरडा केला आणि बाजूच्या रूममध्ये किंवा त्या वॉर्डामध्ये जे इतर नातेवाईक होते किंवा जे इतर पेशंट्स होते ते तात्काळ तिथं दाखल झाले. त्यांनी त्याला चांगला चोप दिला आणि पोलीस चोप दिला आणि त्यानंतर तिथं खरं तर गोंधळ निर्माण झाला होता. त्याचं कारण असं होतं रेणुका की ती वेळ होती एकतर जेवणाची पण जेवण पाणी आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या वेळेवर मिळत नाहीत असं म्हणून दुसरे एक 15-20 पेशंटचा जो एक ग्रुप होता तो त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करत होता. पण तात्काळ त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती पोलिसांनी हाताळली. पण जो वॉर्ड बॉय आहे ज्यानं विनयभंग केलेला आहे त्याला मात्र राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे. रेणुका, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी निश्चितच मागणी आहे. कारण एकीकडे आरोग्याची काळजी आणि त्याच जर असे विनयभंगाचे प्रकार घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नाचं काय असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. कोल्हापूरमधली ही दुर्दैवी घटना आता आपण बघतोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली आहे पण त्यांची लक्षणं सौम्य आहेत त्यामुळे काळजी करू नका असं ट्विट त्यांनी केल्याचं कळतंय. मुंबईतल्या शासकीय निवासस्थानात ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत असंही कळतंय. सत्तार यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक देखील लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलंय. अब्दुल सत्तार यांनी स्वतः याबद्दल ट्विटही केलेलं आहे. थोडी शंका आली होती म्हणूनच मी कोरोना तपासणी केली. दुर्दैवानं माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय पण घाबरण्याची आवश्यकता नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदत कार्य करताना चुकून हा संसर्ग झाला असेल. आपल्या आशीर्वादानं मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईन असं ट्विट अब्दुल सत्तार यांनी केलंय. लोकप्रतिनिधींना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असतो कारण अनेक जणांशी ते मदतीसाठी किंवा इतर माध्यमातून भेटत असतात. आणखीन एक बातमी कोकणातली. कोरोना पॉझिटिव्ह आलेले आमदार वैभव नाईक यांचा एक व्हिडिओ समोर आला. ही बातमी आता आपण बघणार आहोत. माझ्या निष्काळजीपणामुळे संपर्कात आलेल्यांना त्रास झाला असेल तर मी जाहीर माफी मागतो असं आता वैभव नाईक यांनी म्हटलंय. आमदार वैभव नाईक यांनी कबुली तशी दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असं देखील वैभव नाईक म्हणालेत. नाईक यांच्या संपर्कात आलेले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही सध्या होम क्वारंटीन आहेत. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. राजधानीतल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग किती मोठ्या प्रमाणात आहे यासंदर्भातली बातमी आता आपण बघणार आहोत. कारण एका सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली आहे ती बातमी आता आपण बघतोय. दिल्लीमध्ये 23.48% नागरिकांना आता कोरोनाचा संसर्ग झालाय अशी माहिती कळतीय. या सर्वेक्षणातून माहिती समोर येते त्यानुसार बहुतांश रुग्ण हे लक्षण विरहित आहेत असंही कळतंय. त्यामुळे राजधानीतील सुमारे 77% रहिवाशांना अजूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रतिबंधक उपायांचा वापर अत्यंत आवश्यक आहे असा इशारा देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलाय. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सगळीकडेच रुग्णसंख्या वाढते, दिल्लीत देखील ही अलार्मिंग आहे असं आपण म्हणू शकतो हा दावा? बरोबर, अतिशय धक्कादायक आणि धोकादायक या प्रकारची ही आकडेवारी आहे.
77% लोकांना या लोकांना याचा संसर्ग झाल्याची खात्री कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे रुग्ण असतील हे एसिम्प्टोमॅटिक ज्यांना कुठल्याही प्रकारची लक्षण नाही, ना ताप आहे, ना डोकं दुखतंय, ना त्यांना खोकला येतोय, ना त्यांना सर्दी पडसं आहे, ना त्यांची बॉडी पेन होत आहे, की त्यांना ना उलटी होत आहे आणि त्यांना त्यांना हागवण लागतो, अशा सगळ्या प्रकारचेही लक्षण त्यांना नाही आहे. तर त्यांना 14 ते 15 प्रकारची लक्षणं हे कोरोना व्हायरसची आहे, जे कुठल्या प्रकारची आठवत नाही, पण हे सर्व रुग्ण एज सिम्प्टोमॅटिक आहे अशा प्रकारचं अहवाल पुढे आलेला आहे. त्यामुळे धोका अजूनही कायम आहे, कारण की ज्या पद्धतीनं राजधानी दिल्लीमध्ये जर बघितला आपण तर मोठ्या संख्येने जी रुग्णसंख्या दररोज होती साधारणतः 5 ते 6 हजार जी रुग्णसंख्या होती ती आता 3 आकड्यामध्ये आलेली आहे. साधारणतः 700 ते 800 ते 900 त्या दरम्यान रुग्णसंख्या आता यावरती येऊन ठेपलेली आहे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या, मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात आल्या, सोबतच क्वारंटाईन सेंटर, सोबतच होम आयसोलेशन याच्या सगळ्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सोबतच जर बघितलं तर होम आयसोलेशन मध्ये असलेले जे रुग्ण आहेत ते सर्वाधिक वेगाने बरे होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे एकीकडे या उपाययोजना, दुसरीकडे हात आहे कोठा धोका. साधारणतः 77% लोक एसिम्प्टोमॅटिक असल्याची माहिती दिल्लीमधील सर्वेला त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की धोका अजूनही कायम आहे, लोकांनी सुरक्षित राहावं आणि सामाजिक अंतर पाळावं आणि मास्क देखील वापरावं असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. रेणुका धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. आपण बघतोय राजधानीतले अपडेट्स आता आपण घेतलेत, कारण या सर्वेक्षणातून ही बाब आता समोर आली आहे. यानंतर आपण बघणार आहोत देशातली काय स्थिती आहे, तर गेल्या 24 तासात देशभरात किती प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे यासंदर्भातलं अपडेट आता आपण घेणार आहोत, कारण देशभरात 37,148 रुग्णांची भर पडलेली आहे. 24 तासात कोरोनामुळे 587 कोरोना बळींची नोंद झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 11,55,191 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा हा 28,000 जाऊन पोहोचलाय. एकीकडे परिस्थिती गंभीर आहे, लॉकडाऊनची परिस्थिती सध्या आहे, पण त्याचबरोबर या सगळ्यामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार देखील होताना दिसतोय. पिंपरी चिंचवड मधली बातमी आता आपण बघणार आहोत, कारण पिंपरी चिंचवड महापालिकेनं खरेदी केलेले लाखो रुपयांचे मास्क हे निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतानंच हा सगळा प्रकार घडलाय असा आरोप आता केला जातोय. एक रिपोर्ट बघूयात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील झोपडपट्टीतील रहिवाशांना मास्क आणि साबणाचं मोफत वाटप केलं. मात्र मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चौकशी समिती नेमली. समितीनं केलेल्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या. कमी आकाराचा विना अस्तराचा मास्क ठेकेदारांनी पुरवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित न केलेले मास्क पुरवण्यात आले. हिरव्या रंगाचे मास्क कोणत्या ठेकेदारानं पुरवले याची माहिती भांडार प्रमुखांनी लपवली. एकाच कंपनीचा साबण वेगवेगळ्या दरांनी विकत घेत ठेकेदाराला 4 लाखांपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली. समितीच्या निष्कर्षाबाबत भांडार विभागाचे प्रमुख मंगेश चितळे यांना विचारणा केली असता त्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला, तर अहवालानुसार कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. मास्कच्या खरेदीमध्ये 2 संस्थांकडनं निकृष्ट दर्जाचे मास्क पुरवले गेल्याचं ही बाब समोर आलेली आहे. त्यांच्यावरती नियमानुसार कारवाई करण्याची निर्देश विभागाला देण्यात आलेले असून ती कारवाई लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. निकृष्ट मास्कमुळे अनेक नागरिक कोरोनाला बळी पडले, त्यामुळे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. महानगरपालिकेचे ठेकेदार, नगरसेवक आणि संबंधित भांडार विभागाचे प्रमुख अधिकारी यांनी संगनमत करून यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला. हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितासी खेळण्याचा प्रकार आहे आणि म्हणून संबंधित ठेकेदार काळ्या यादीत टाकले पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. पालिकेत प्रशासन मस्त आणि सत्ताधारी सुस्त असल्याची टीका नागरिकांमधून होऊ लागली आहे, त्यामुळे पालिकेकडे राज्य सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि पिंपरी चिंचवड मधली ही बातमी आता आपण बघितली. आणि आता आपण बातमी बघणार आहोत कोल्हापुरातली, कारण कोल्हापुरात एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातल्या पिकांच्या माध्यमातून कोरोना गोचा संदेश दिला. ही बातमी आपण बघतोय आजरा तालुक्यातल्या साळगावमध्ये शेतकरी सचिन केसरकर यांनी हा संदेश दिलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे की हे कोरोनाचं सावट आता दूर होऊ दे आणि आपल्याला
आरोग्य निरोगी आरोग्य त्या जगता येऊ दे अशी देखील प्रत्येकाचीच भावना आणि अशीच भावना या शेतकऱ्यांना आपल्या या पिकाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील घेत राहणार आहोत. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.